दरम्यान नागपुरात शहरातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ मित्रपक्षाला देऊ नका असा पवित्रा काँग्रेस नेत्यांनी घेतला आहे. मित्रपक्षाला जागा दिली तर महाविकास आघाडीचं नुकसान होईल अशी भावना नागपूरच्या काँग्रेस नेत्यांनी बोलून दाखवली. सर्वांची एक इच्छा आहे की 2014 मध्ये ज्या पद्धतीमध्ये विकास भवनने या नागपूर शहराची कमान सांभाळली आणि सातत्याने तेव्हा आउटगोइंग सुरू होतं आणि मोजकेशे कार्यकर्ते मोजकेशे नेते हे विकास भवनच्या सोबत खांद्याला खांद्या लावून सर्व लोकांनी काँग्रेसला जिवंत ठेवण्याचं काम केलं तर तो धागा ठेवून आम्हाला सोबत एवढीच विनंती आहे की आपण तिकिटाचं वाटप करताना अशाच कार्यकर्ता किंवा नेत्याचं चयन केलं पाहिजे की ज्यांनी 2014 पासून या सर्व विपरीत परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही, काँग्रेस पक्षाची ताकद वाढवली, काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला, त्यांनी स्वतःवर केसेस लावून घेतल्या, या कार्यकर्त्यांचा तशा नेत्यांचा आपण विचार करावा. दरम्यान मेरिटवर जागा मिळाव्यात असा आमचा आग्रह आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली. नागपुरात तुम्ही 6 जागांचा काल आढावा घेतला, 6 जागा लढण्यावर ठाम आहे? बिलकुल नाही, या जागा परंपरागत काँग्रेसच्या आहेत आणि त्याच्यामुळे 6 जागा काँग्रेस लढाव्यात हे कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि आमचा जो बेसिक आहे की मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावा त्याच्यामध्ये मेरिट हा काँग्रेसच्या फेवरलाच जातो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.